कोल्हापूरनंतर नंदुरबार जिल्ह्यात देखील वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। नंदुरबार येथे देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड यामध्ये नुकसान झालेले आहे। तोंडीला आलेल्या केळीचे खांब भुईसपाट झाले। लागवड केलेल्या 7000 झाडांपैकी 1500 अधिक केळीचे खांब कोलमडले, यामध्ये आता 2.5 ते 3 लाखांचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे। येत्या काही दिवसातच केळीचे उत्पन्न निघणार होते, मात्र वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास आता हिरावून गेला आहे। प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी विनंती शेतकरी करू लागला आहे। पंढरपुरात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। पंढरपुरात अवकाळी पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। सोसाट्याचा वारा सुटला। या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील मध्यवस्तीतील अनेक झाडे पडली। नागरिकांची देखील तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। पंढरपुरात वादळी वाऱ्यासह हा जोरदार पाऊस झाला। सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ हा वादळी वाऱ्याचा पाऊस, यामुळे अनेक फळ पिकांचे नुकसान झाले आहे।